एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. निर्भया प्रकरणातल्या आरोपींच्या फाशीची तारीख ही निश्चित केली जाणार आहे. पतियाळा हाऊस कोर्टामध्ये दोषींच्या डेथ वॉरंटवर सध्या सुनावणी सुरू झाली असून अगदी काही वेळातच याबाबतचा अंतिम निकाल हा हातात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरोपींचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर याचा अंतिम फैसला सुनावला जाईल. सोनाली शिंदे आमच्या प्रतिनिधी थेट जोडल्या गेलेल्या. सोनाली, मागच्या अनेक वर्षापासून भारताला या निर्णयाची प्रतीक्षा होती, अखेर आज त्याच्यावर अंतिम फैसला होणार आहे, काय सांगाल? अगदी 2012 पासून या केसची सुनावणी जी आहे ती सुरू आहे आणि आता याच्या डेथ वॉरंट निघण्याची शक्यता जी आहे ती अधिक आहे. कारण आपण पाहिलं की ही जी केस होती ह्याच्यामध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आली होती आणि त्यापैकी जे 2 आरोपी आहेत ते यातून सध्या बाहेर आहेत. त्यातील एक जो होता तो बालक होता, त्यामुळे त्याला सुधारगृहामध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि 3 वर्षानंतर त्याला सोडण्यात आलेलं आहे. दुसरा जो आरोपी आहे राम सिंग, त्याची आत्महत्या तिहार जेलमध्ये झाली होती आणि त्यामुळे आता हे जे 4 आरोपी आहेत या 4 आरोपींचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. पटियाला कोर्टामध्ये याची सध्या सुनावणी सुरू आहे. गेल्या महिनाभरामध्ये 3 वेळा यावर वारंवार सुनावणी झाली, यावर वारंवार पुनर्विचार याचिकासुद्धा विविध कोर्टांमध्ये आत्तापर्यंत दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र त्या सर्व फेटाळण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता अटक वॉरंट न्यायालय काढतंय का हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरेल. सोनाली, या संदर्भामध्ये या आरोपींनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सुद्धा केला होता, मात्र हे अर्ज सुद्धा फेटाळण्यात आलेले आहेत, काय सांगा? अगदी कायद्याप्रमाणे राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करण्याची मुभा जी आहे ती आरोपींना किंवा आरोपींच्या वकिलांकडून कुटुंबियांकडून केली जाते, मात्र दयेचा अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे. एवढंच नाही तर निर्भया प्रकरणानंतर देशभरामध्ये जी विविध आंदोलनं झाली त्यामुळे कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला. महिला पीडितांवरील किंवा बलात्कार पीडितांवरील अत्याचारांचे खटले जे आहेत ते अधिक वेगाने चालू झाले. कोर्टामध्ये याबद्दल विशेष प्रोसिडिंग्स ज्या आहेत त्या घेण्यात यासाठी विशेष गोष्टींची तरतूद जी आहे ती या कायद्यामध्ये करण्यात आली आणि त्यानंतर अगदी निर्भयाच्या कुटुंबियसुद्धा जगासमोर येऊ लागले. निर्भयाची आईसुद्धा समोर आली आणि काही वेळापूर्वीच आपण त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. याबद्दलचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडनं घेत जाऊ. तर आताची मोठी बातमी आपण बघतोय. निर्भयाच्या दोषींच्या फाशीचा काही वेळातच निकाल लागणार आहे.